मी इथे गणेशपुरीला गेलो होतो. तिथे एक नित्यानंद स्वामींचा आश्रम आहे. 86 मध्ये आम्ही जेव्हा गेलो तर सकाळी 9 वाजता आम्ही रविवारी गेलो होतो. त्यांचे प्रमुख स्वामी जे होते त्यांचे त्यांच्या खोलीमध्ये शतपावली करत होते आणि त्याची व्हिडिओ होत होती. होत होती 86 मध्ये रविवारी सकाळी 9 वाजता. तुम्ही विचारले की हे काय सुरू आहे, तर म्हणे की आमचे अनेक देशात आश्रम आहेत आणि तिथे स्वामींचं पूर्ण उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं व्हिडिओ होतं आणि ते लाईव्ह पाहिलं जातं. म्हटलं की भारतातल्या ज्ञानी लोकांना एवढं ज्ञान आहे, ज्याचे छोटे छोटे व्हिडिओ होऊन ते सगळ्यांच्या पाशी गेले तर देश पुन्हा ज्ञानी होईल आणि आपण सुरू करायला पाहिजे. तेच आता करत आहे. आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्याला जे चांगले आहे ते त्याचे 1/2 मिनिटापेक्षा लहान छोटे छोटे व्हिडिओ कर. 50 शब्द 1/2 मिनिटात होतात आणि हे इंस्टाग्राम मध्ये टाका. तर तरुण लोक इंस्टाग्राम वर सर्वात जास्त, युट्यूबवर टाका, फेसबुकवर टाका, व्हॉट्सअपवर टाका, ट्विटरवर टाका आणि भारत चांगला होईल. जुन्या काळी 3 मोठे देश होते, चीन, भारत, इराण. तर भारत ज्ञानासाठी प्रसिद्ध होतो, इथे लोक शिकायला यायचे. तर इराणच्या शहाने सांगितलं, राजाने सांगितलं इराणच्या मंत्र्यांना की तुम्ही भारताचं एवढं कौतुक करता, तुम्ही जा आणि ते ज्ञान काय ते घेऊन या. तर त्यांचा मंत्री इथे आला, राहिला, राजाला म्हणाला मला ज्ञानाचे पुस्तक द्या. महाराजांनी खजिना उघडला, त्यातलं पुस्तक काढून दिलं. इथे खजिना एवढं मौल्यवान जपून ठेवलं होतं. तो म्हणे मी हे घेऊन जातो. राजा म्हणे न्यायला नाही मिळणार, लिहून घ्या, कॉपी करा. मग त्याने ते कॉपी केलं आणि नेलं. ते पुस्तक आहे पंचतंत्र. तर पंचतंत्र हे लोकांना व्यवहारज्ञान शिकवायचं पुस्तक आहे आणि ते आनंदी व्हावं म्हणून गोष्टी रूपात. तर आम्ही त्या गोष्टी सगळ्या एक दुसऱ्याला सांगितल्या पाहिजे आणि ते व्यवहारात आणलं तर पुन्हा भारताचं राज्य जगावर होईल. आम्ही व्यवहारात फसल्यामुळे गुलामगिरी आली. तो व्यवहार व्यवहार असतो, लढाईचा असतो, हा सगळा व्यवहारच आहे. पंचतंत्र हितोपदेश वाचणारा सांगणारा माणूस व्यवहारात फसणार नाही आणि तो सुखी होईल. तर हे आपण सगळ्यांना सांगू. मी डॉक्टर हेमंत जोशी, वेदांत.